अस्मिता विजय आणि दूरसारी प्रस्तुत होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं स्वागत. आणि आज खरं तर आपण आलेलो आहोत देशमुख कुटुंबियांना भेटण्यासाठी. तर चला तर मग खऱ्या अर्थाने त्यांच्याशी बातचीत करूया. नमस्कार, मी पल्लवी, तुम्ही पाहताय अस्मिता विजन. आणि आज अस्मिता विजन आणि दूध सारीस प्रस्तुत होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि आज आपण आलेलो आहोत देशमुख कुटुंबियांना भेटण्यासाठी. चला तर मग खऱ्या अर्थाने त्यांच्याशी गप्पा मारूया. आज आपल्यासोबत या ठिकाणी आहेत मिस्टर दिनकर देशमुख, जे लोकमंगल बँकेचे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत, आणि त्यांच्या मिसेस सौनीता देशमुख. नमस्कार. नमस्कार. चला तर मग खऱ्या अर्थाने आपण गप्पा मारायला सुरू करूया. मला माहित नाही तुम्ही आजपर्यंत एकमेकांची ओळख कधी कुठं कशा पद्धतीने करून दिली आहे, कधी वेळ आली आहे की नाही, पण आम्ही तुम्हाला ती संधी नक्कीच देणार आहे. आज तुम्ही दोघांनी एकमेकांची ओळख परिपूर्ण अर्थाने करून द्यायची आहे. चला तर मग ताईसाहेब, तुम्ही आमच्या भाऊजींची ओळख करून द्या. आणि आमच्या ताईसाहेबांची झाली की भाऊजी तुम्ही आमच्या ताईसाहेबांची ओळख करून देणार आहात. बस जेवढीच ओळख, अजून काहीतरी सांगा, स्वभावाबद्दल सांगा त्यांच्या. नीता दिनकर देशमुख, 1/1/2000 साली लग्न झालं. आणि स्वभाव म्हणलं तर कडक स्वभाव आणि स्वच्छतेला महत्व, म्हणजे आम्ही मुलं आणि मी दररोज चिडवतो की आज जर काय स्वच्छता नाही केली तर म्हणजे आम्हालाच कसं तर ते वाटतं. रोज सारखं म्हणजे चालू असतं काम घरामध्ये. लग्नाला किती वर्ष झाली? आता 19 वर्ष पूर्ण झाली. यापैकी किती मंडळी तुमच्या लग्नाला उपस्थित होती? ठीक आहे, ठराविक तरी असतील, म्हणजे आई वगैरे तरी असतील. तर मग आता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक प्रकार आहे किंवा एक आजपर्यंत चालत आलेली एक रूढ किंवा परंपरा म्हणलं जातं की ज्यावेळी एक जोडी म्हणजे कुठल्याही कार्यक्रमात म्हणा किंवा खाली जेव्हा समोर येते तर दोघांनाही उखाणा हा घ्यावाच लागतो. आणि लग्न काय किंवा हा सोहळा काय, शेवटी इथे सांत्वन किंवा काही जे हितकूच आहे तुमच्या दोघांचंच आहे, भाजी भाजी मेथीची नीता माझे प्रीती. अरे वा, उद्या मेथीची भाजी म्हणा मग तुम्ही. बरं, आणखी एक असं म्हणजे कडक स्वभाव आहे तुम्ही म्हणाला, कसं असतं जेव्हा एकमेकांचं कौतुक करायची वेळ येते किंवा मित्रांमध्ये चर्चा होत असेल किंवा आणखी कुठे होत असेल, त्यावेळी बायकोला भिवून नवरा कौतुक करतो आणि नवऱ्याला घाबरून बायको कौतुक करते. किंवा ठीक आहे बाबा, नाही कौतुक तर करायलाच पाहिजे, माझा नवरा सगळ्यापेक्षा चांगला कसा आहे हे प्रत्येक बायकोला असो नसो सांगावंच लागतं आणि बायको सांगतच असते. पण त्याहून पण पलीकडं म्हणजे तुम्ही असं कधी खरंच की बाबा नाही माझी बायको म्हणजे कौतुक करण्या म्हणजे कौतुक करण्यासोबत नक्कीच तिचा आत्तापर्यंत जी म्हणजे मला जी काही साथ दिली असेल किंवा काय असेल, तुम्ही असं त्यांच्या पाठीमागे असं मन भरून किंवा असं आवर्जून कुठे कौतुक केलंय का आमच्या ताईसाहेबांचं, करावं असं वाटलं का आणि का केलं असेल तर? तसं प्रसंगाला तर म्हणजे होतं कौतुक. बर बर बर, ठीक आहे. आता तुम्ही लोकमंगल बँकेचे व्यवस्थापक म्हणून काम करताय, मग जसं तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी सिस्टमॅटिकली तुम्हाला म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याने काम नाही केलं तर ते काम वेळेत आणि अगदी योग्य पद्धतीने करायला हवं असं तुम्ही त्यांना सांगत असाल, पण आमच्या ताईसाहेब पण तर घरातली प्रत्येक वस्तू जिथल्या तिथे ठेवतात, मग त्यांना सुद्धा म्हणजे तुमच्या या घराच्या व्यवस्थापिका म्हणून आपल्याला म्हणायला हरकत नाही, या बाबतीत तरी तुम्ही निश्चितच त्यांचं कौतुक करू शकता. कारण काही वेळापूर्वीच तुम्ही सांगितलं की घर अगदी साफसफाई स्वच्छता या सगळ्या गोष्टी, त्यामुळं या घरच्या व्यवस्थापिका गृहलक्ष्मी या अर्थाने म्हणजे कौतुक करण्या म्हणजे त्या आहेत. तुम्ही गेले का कधी कौतुक ताई साहेब आमच्या भाऊजींचं? नाही केलं. बघा, तुम्ही संधी नाही दिली, 19 वर्ष झाली कौतुक करायला संधी नाही दिली तुम्ही आमच्या ताई साहेबांना. ठीक आहे, इथून पुढे मिळेल संधी, फार काही वेळ गेलेला नाहीये, हरकत नाही, होईल. बरं,
ताई सर तुमचं बालपण कुठलं? मी पंढरपूर तालुक्यात सरकोली गावात. अच्छा, आपलं बालपण सोलापूर. जन्म सोलापुरात झाला, पण पहिली ते पाचवीचं शिक्षण जे आहे ते उत्तर सोलापूरमध्ये बीबीदार काही गावी झालं. त्यानंतरचं शिक्षण सोलापूरमध्ये. प्रॉपर तुम्ही सोलापूरचे? हो, सोलापूर. लव्ह मॅरेज का आहे? नाही, म्हणजे असं काही नाही. आता लव्ह मॅरेज एक फॅशन झाली आहे, पण पूर्वी पण प्रकार होता अगदी. म्हणजे आपण कुठल्याही शतकात बघितलं तर प्रेम प्रकरण हे म्हणजे अगदी फार पूर्वीपासून आहे. म्हणून विचार बरं का, डोंट माइंड प्लीज. कृष्णापासून. हो, अगदी कृष्णापासून, कृष्णाची राधा वगैरे वगैरे. ठीक आहे. लग्न म्हणजे कसं जमलं, म्हणजे कुणाच्या माध्यमातून, कुणी मध्यस्थी? कारण असं काहीतरी घडतं आपल्या म्हणजे सोलापुरात किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणायला हरकत नाही. कुठेतरी हा ती मुलगी छान वाटते लग्नात आई मला, किंवा तुमची बहीण वगैरे असेल त्यांना सांगितलं असेल ही मुलगी, असा काही प्रकार आहे का? किंवा पाहुण्या रावळ्यातले वगैरे? कारण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये ना अगदी पाहुण्या रावळ्यात फार जिथल्या तिथं म्हणजे शोधून तिथल्या तिथं हा माझी मुलगी माझ्या नजरेसमोर असावी वगैरे असं असं काही घडलंय का? म्हणजे असं काही नाही. कुणाच्या माध्यमातून जमलं तुमचं? माझ्या बहिणीच्या लग्नाच्या वेळेस माझ्या सासूबाईंनी आणि जिजाने मला सांगितलं. तुम्ही एकमेकांना पाहिलं होतं का फक्त फोटोवर भागवलं? नाही, यांनी पाहिलं. तुम्ही नव्हतं पाहिलं? मग लग्नाच काय म्हटलं मग त्यावेळी? काही म्हणजे एवढं तसं एवढं सिरियस नव्हतं. बर, म्हणजे अरेंज मॅरेज आहे पण अगदी व्यवस्थित सगळं सिस्टमॅटिक चालू आहे. म्हणजे तुमच्या आईनी आणि भावानी घेतलेला निर्णय अगदी योग्य होता तुमच्यासाठी. ठीक आहे. लग्नानंतर जेव्हा म्हणजे ठीक आहे, अरेंज मॅरेज म्हटल्यानंतर तुमची फार पूर्वी काय म्हणजे गाठभेट झाली नसेल किंवा बोलणं वगैरे हा प्रकारच नसेल. लग्नानंतर जेव्हा एकमेकांचे स्वभाव तुम्हाला समजले किंवा ह्या स्वभावानं पुढे येऊन चालताना जे काही अडीअडचणी येतील किंवा जे पण काही, कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लग्न म्हटलं तर एक काय म्हणतात दोन चाकांचा एक गाडा असतो की तो दोघांनाही समान चालूनच पुढे न्यावं लागतं, तर तो चालवताना तुम्हाला म्हणजे काही कॉम्प्रोमाइजेस करावे लागले का? किंवा कुणाची साथ कशी लागली तुम्हाला की हा ठीक आहे, जसं की सूनबाईला एखादी सासूबाई सांभाळते की ठीक आहे असं नाही असं करायला हवं असतो, किंवा तुम्हाला सुद्धा म्हणजे असं आमच्या ताई साहेबांनी सांभाळून घेतलं का, किंवा तुम्ही आमच्या भाऊजींना सांभाळून घेतलं का? कारण ते म्हणतात आधीच कडक स्वभाव आहे, त्यामुळे विचारते बरं का मी. म्हणजे काही तुम्हाला जेव्हा संसार नव्यानं सुरू झाला, स्वभाव एकमेकांचे माहीत नव्हते, त्यावेळी तुम्हाला काही म्हणजे प्रॉब्लेम फेस करावे लागले का? प्रॉब्लेम्स म्हणता येणार नाही पण मिळतं जुळतं घेता आलं का, म्हणजे घ्यावंसं वाटलं का किंवा जमलं का ते तुम्हाला? हो, निश्चित. म्हणजे लग्न झालं त्यावेळेस अगदी 1000 रुपये पगार. बर बर, जुळवून घेतलं आमच्या ताई साहेबांनी. चांगलं होणार आहे, मग अशी तुम्ही कौतुक करायला हवं. तुम्हाला संधी दिली होती पण नाही केलं तुम्ही कौतुक. तुम्हाला काही म्हणजे सांभाळून घेतलं किंवा काही त्रास झाला? नाही, काही कॉम्प्रोमाइजेस वगैरे एकमेकांनाही काही नाही की बाबा हिचा स्वभाव असाच आहे ठीक आहे मी सांभाळून घेतो, किंवा यांचा स्वभाव असाच आहे ठीक आहे मी सांभाळून घेते. अगदी मग सासर माहेरच्यांना काही मग त्याच्यामध्ये यावं लागलं का? म्हणजे तुमच्या आई साहेब असतील किंवा यांचे कुणी माहेरचे असतील? अजून कधी प्रसंग आला नाही. चांगली गोष्ट आहे. बरोबर, अगदी तुमचं आडनाव देशमुख आहे, तुम्ही म्हणजे त्यात काही वाद नाही. तुमच्या सासूबाई वगैरे कोण कोण आले? पण तुमच्या दोघांच्या ओळखीमध्ये तुम्ही बाकीच्याची कोणाची ओळखच नाही करून दिली, म्हणजे फक्त तुमच्या मुलगा नाही चालू आहे सगळं विसरले सगळ्यांना लग्न झालं म्हणजे ओळख करून त्या सासूबाई. म्हणजे सासूबाई. अच्छा, नमस्कार. त्यानंतरही सुवर्णा भोसले. अच्छा, ख्यानंदबाई. नमस्कार. विजया पाटील. अच्छा, त्याचा वही मधल्या बसलेल्या. नमस्कार. देशमुख. अच्छा, हे सगळे बाकीचा मित्र परिवार. अच्छा, ओके, शेजारी वगैरे. नमस्कार. यांच्या म्हणजे जोडीमध्ये एवढा मी हरवून गेलो की तुमच्याकडे आम्हाला लक्ष द्यायची म्हणजे संधीच नाही मिळाली, माफ करा प्लीज. हरकत नाही, पण तुमची वेळ येणारच होती त्यामुळे मी पण काही फारित काही निघले, कारण ह्यांचं महत्वाचं होतं. ओके, मला आता तुमच्या सासूबाईंची म्हणजे तुमच्या आई साहेबांशी बोलायला आवडेल. आई साहेब नमस्कार. नमस्कार. आज तुम्हाला बोलायची संधी आहे सुनेबद्दल, जितक्या काही तक्रारी करायच्या आहेत किंवा सुने
त्यांचं काही कौतुक करायचं असेल किंवा सुनेने काही बदल करावे असे वाटत असतील, फार स्वच्छता स्वच्छता होतीये ते पण काही कमी करायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. अजिंदा सकाळी म्हणणार मी तुमची सोनबी आहे त्याला गंभीर बरं का, काय सांगाल सोनबाई बद्दल कसे आहेत स्वभाव वगैरे? चांगले मन मिळाव म्हणजे पहिल्यांदा बघितलं की सासूची सुनेबद्दल एकही तक्रार नाहीये. नाहीतर आपण बाहेर कुठेतरी फक्त घोळक्यात गेलो की फक्त माझी सून अशी करते, माझी सून तशी करते, माझी सून अशी म्हणते तशी म्हणते. छान म्हटलं एकंदरीत. म्हणजे त्यात म्हणजे त्या माऊलीचं सुद्धा सहकार्य असणार आहे, कारण जोपर्यंत म्हणतात ना स्वतःमध्ये जोपर्यंत बदल घडत नाही तोपर्यंत समोरचा माणूस सुद्धा त्या पद्धतीने वागत नाही. आधी तो सद्गुण त्यांच्यात आहे आणि त्यांनी सुनेकडे बघताना एक मुलगी म्हणून पाहिलेले आहे, त्यामुळे नक्कीच म्हणजे मुलीने सुद्धा सासूच्या रूपात एक आईचं स्थान देऊन त्यांनी त्यांना एक आईचा मान दिलेला आहे आणि त्या पद्धतीनेच त्यांना वागवत आहेत. चांगली गोष्ट आहे, छान म्हटलं मला. त्यानंतर मला बोलायला आवडेल तुमच्या जाऊबाईंची. सुचिता प्रभाकर ताटे तुम्हाला सुद्धा आज बोलायची संधी आहे. काही जाऊबाईंच्या तक्रारी असतील किंवा काही कौतुक असेल किंवा काही जाऊबाईंनी सुद्धा बदल करावे वाटत असेल वागण्यात, तुम्ही ते सुद्धा सांगू शकता अगदी न घाबरता बरं का? काय म्हणतात जाऊबाई कशा आहेत? स्वभाव खूप छान आहे, जमत. कारण जेव्हा मी पण एक मॅरिड आहे म्हणजे अगदी असं समजलं जाते की म्हणजे एकतर जावाजावांमध्ये फार तर बहिणीचं नातं पण असतं कारण ते नेहमी जवळ राहत असतात आणि नेहमी असं म्हणतात की मी मला पण बहीण आहे, मी माझी बहीण माझ्या आई वडिलांकडे ठेवणार आहे, आता तूच माझी बहीण वगैरे असं असं म्हणजे बोलणं असतं आपल्यामध्ये. कारण शेवटी स्त्रिया एकमेकांना काय समजून घेत असतात. तर तुमचं सुद्धा तसंच आहे का अगदी छत्तीस साकडं आहे? खूप छान आमचं काही नाही मैत्रिणीसारखं राहतो. वा वा छान 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 वाटलं. बरं तुम्ही काय करता? काही नाही गृहिणी. अच्छा कुठे असं राहायला? तिथं सम्राट चौक. जाऊबाईंकडे वगैरे येतात की नाही? लांबून असं फक्त तिथे लांब आहे म्हणून चांगली आहे म्हणजे काही नाही. एकत्र येतो ना कार्यक्रम हा देतो तुम्हाला एकत्र येतो. नंदाई पहिली की मी प्रश्न विचारायची आधी भाऊजे बद्दल कौतुक सुरू झालं कार्यक्रमासाठी हा चेष्टा केली कारण आपलं हे अगदी म्हणजे घरगुती बातचीत चालू आहे. त्यामध्ये मैत्रिणीसारखं राहतो आम्ही. बरं थोडाफार बदल म्हटलं तर एकच स्वच्छता थोडी कमी करावी, मुलाला चिडचिड करू नये. बरोबर आहे. बाकी स्वच्छता असायला हवी. नाही मी पण गाणं ऍक्च्युली जेव्हा म्हणजे आधी एकदा आमच्या ताईसाहेबांना भेटायला आले म्हटलं बोलून भेटून तरी यावं तेव्हा मलाही छान वाटलं. म्हणजे अगदी माझ्या आईचं सुद्धा असंच असतं म्हणजे जेवायला बाराची एक होती पण स्वच्छता एकपर्यंत चालू राहील मग तिथून पुढे आम्ही पोटा मारायचा बघू. त्यांना स्वतःला त्याचा खूप त्रास होतो ना. नाही कसं चिडचिड होते आणि आजकालच्या धकाधकीच्या जीवनात तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. आधी कधी स्वतःच्या चांगला म्हणजे त्यात तुम्ही वाईट वाटून घेऊ नका पुन्हा पाठवू नाही असं काय सांगितलं वगैरे. अगदी बरोबर आहे. तर तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा त्यांना वाटतं की तुम्ही हे करावं हरकत नाही. माझ्या मोठ्या नंदाई विजया पाटील. नमस्कार. नाव सांगा आणि तुमच्या भाऊजाईबद्दल ज्या काही तक्रारी किंवा काही असेल त्या अगदी ज्या ज्यावेळेस सोलापूरला येते त्यावेळेस सांगत असते. मी विजया पाटील, विजया शिवाजी पाटील प्राथमिक शिक्षिका. बरं मी ज्यावेळेस सोलापूरला येते त्यावेळेस तिला फोन करते मी तर मला जेवायला पाहिजे सुचिता मी जेवायला येणार आहे तुझ्याकडे म्हणून ठेव मिळतो ना वेळेवर कसं करायचं. बरं मी येणार आहे करून ठेव. बरं याच्यातून नाती गोटी जी आहे ती म्हणजे जो एक त्या पण हक्काने तर मी पण वहिनीच्या नादात भावाला फक्त विसरू नका म्हणजे नाही भावाला तर शिकवायला मार्ग मीच लावले शाळा सोडून बसलेला होता. मुलगा देशमुख. अच्छा मुलगा यशा देशमुख.
नमस्कार दीपराज देशमुख. अच्छा काय करतोस तू? मी आता 12वी झालंय, आता इंजिनिअरिंगला पुढे. अच्छा मम्मी फार त्रास देते ना साफसफाईसाठी. आता सांग मम्मी ना, मी आता इंजिनिअरिंग करणार आहे, मला साफसफाईकडे बघायला अजिबात वेळ नाही, अभ्यास करू देत. आणि मार्क्स कमी पडले तर पप्पा भांडणार आहेत ना, हो ना? अगदी बरोबर. काय सांगशील मम्मी पप्पांबद्दल? काय मम्मी पप्पांचं तुझ्या बाबतीतचं काय स्वप्न आहे? म्हणजे मम्मी पप्पांना वाटत असेल आता पप्पा इतक्या मोठ्या म्हणजे बँकिंग क्षेत्रामध्ये एक व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांचा वारसा सुद्धा तुला पुढे चालवायला आवडेल का दुसरं काही तुला वेगळं करायचं आहे का? त्यांचं काही वर्णन आहे तुला की म्हणजे नाही तू इंजिनियर झाला पाहिजे असं काही आहे का? तसं नाही. पुढे मी एमपीएससी यूपीएससीचा क्लास करणार आहे, यूपीएससी करणार आहे पुढे. म्हणजे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून. अच्छा पप्पांना पण तेच वाटतं सगळ्यांना तेच करावं. तुला वाटतं का मम्मी पप्पांना वाटतं मम्मीचं वेगळं मत आहे पप्पांचं वेगळं मत आहे असं काही नाही? तुझं जॉब लिंग मीच सुरू आहे, मीच सांगितलं. अच्छा हरकत नाही. ऑल द बेस्ट तुला, तुला पुढच्या वाटचालीला खूप खूप अस्मिता विचार आणि तुमचा रेस्टॉरंट खूप खूप शुभेच्छा. तू काय करतोस? तुझं नाव काय? मी यशराज देशमुख. जोरात यशराज देशमुख. बरं एकदा मी देत बरं पुढे तू काय म्हणणार आहेस? मम्मी पप्पांचं काही स्वप्न का पप्पांसारखं बँकेत जायचं? हा पप्पा काय म्हणतील ते? पप्पांना विचारायचं का काय करायचं ते? कोणतंही क्षेत्र अवघड नाही अजिबात. काय सांगशील मम्मी पप्पांबद्दल? स्वभाव कसे राहतात? भांडतात जास्त? तसं कधी नाही दिसलं सर. या निमित्तानं मला आणखी एक तुम्हाला प्रश्न आवर्जून विचारावासा वाटेल. तुमचा मुलगा म्हणतोय की पप्पा दिवसभर घरात नसतात, म्हणजे ठीक आहे यायला तुम्हाला उशीर होत असेल का? एवढी मोठी तुम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये एवढं मोठं पद तुम्ही त्या पदभार तुम्ही इतक्या ह्याच्याने स्वीकारत आहात, तर हे सगळं म्हणजे स्वीकारत असताना घरातल्या कुठल्या कर्तव्याकडं तुमच्याकडून म्हणजे दुर्लक्ष, म्हणजे घराच्या कुठल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष झालंय का? किंवा तुमच्या घरच्यांना ती जबाबदारी पेलवत असताना इथे कुठे तुमची उणीव भासली आहे का? असं म्हणजे तुम्ही ह्या कुठल्या जबाबदारीला जास्त प्रेफरन्स देता? प्राधान्य तर घरासाठी असतंच, म्हणजे सकाळी 10 मी घरीच असतो, परत दुपारी दररोज दुपारी 2-4 घरी जेवणाच्या निमित्तानं असतो आणि नंतर 7 नंतर परत असतो. आणि शक्यतो दोन्ही बाहेरची आणि घरातली दोन्ही जबाबदाऱ्या पूर्ण करतो. म्हणजे बँकेचा जरी व्याप असला तरी शाळेच्या ज्या पालक सभा असतात, म्हणजे जा म्हणलं तरी हिला जमत नाही, म्हणजे जाणं किंवा ते तुम्ही सुरुवातीपासून लावलंच नसतं आता कसे जातील ते नाही सांगणार तुम्ही, जास्तच नाही म्हणून सांगते. आमच्या बँकेसाठी तक्रार करू नका, त्याची सगळ्यांनी एवढं सांगितलं सांगितलं. मागच्या 10 सगळं पालक सभा असतील किंवा सगळं ट्युशन असेल हे असेल त्यांना भेट सगळी दोन्ही प्लस हे करत करत शेतीची आवड आहे. तुम्ही हो काल मला समजलं शेताकडे गेले तुम्ही. बरं आता हे झालं तुमचं उत्तर, पैसे तुमच्याकडून पण हाच प्रश्न तुम्हाला पण बँक किंवा काही शेत, आता शेत पण ऍड झाले त्याच्यामध्ये, बँक शेत ह्या किंवा पाहुणे रावळे हे सगळं बघत असताना तुमच्याकडे किंवा घरात काहीतरी इमर्जन्सी कमी पडलं तुम्ही फोन केला अहो मला हे पाहिजे आणून दिले का आमच्या भाऊजींनी पटकन? नाही असं कसं म्हणता तुम्ही लक्ष दिलं आणि तिकडे नाही वेळाअभावी म्हणजे हा जरा उशीर आपण मिळतं पण सगळ्या गोष्टी मिळतात म्हणजे हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. कारण कसं असतं आपण एखादी जबाबदारी स्वीकारली ती कधी म्हणजे अगदी नम्रतेने आणि योग्य रीतीने पार पाडायला हवी आणि तुम्ही ती पाडते आणि घरातल्या बाबतीत सुद्धा तुमच्याकडून म्हणजे तशा पद्धतीची काही तक्रार नाही आहे त्यामुळे मी काही तुम्हाला बोलणार नाही आहे. आजपर्यंत तर तुमच्या लग्नाला 19 वर्ष झाली आहेत,
कळत नंतर तुमच्याकडून काही म्हणजे चुका घडल्या असतील, कुणाला काहीतरी बोलण्यात काहीतरी शब्द येतात, छोट्या मोठ्या गोष्टींमुळे काहीतरी कर्तव्य करण्यात आपण पाठीमागे राहतो, मग तिथे काही लग्नाला जाणं असेल किंवा कुणाच्या इमर्जन्सीच्या वेळेला काही मदत करणं आर्थिक स्वरूपात असू दे किंवा कुठल्याही बाबतीत ती करण्यामध्ये तुमच्याकडून काही कमतरता भासली किंवा काही म्हटलं तर त्याबद्दल ज्या गोष्टी घडून गेल्या त्या घडून गेल्या पण कधीतरी त्याचं ऋण आपण हे करणं महत्वाचं असतं. त्यातून नात्यांची आपुलकी जी असते किंवा नात्याचे बंध जे असतात ते घट्ट होतात. तर आज ताईसाहेब तुम्ही जर तुमच्याकडून आजपर्यंत काही छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील, कुणाला तुम्हाला सॉरी म्हणायचं असेल किंवा त्यातून तुम्ही काही शिकला असाल की त्याच्यामुळे आज हा की असं कुणीतरी एक आदर्श असतो आपला म्हणजे आपल्या पाठीमागे आपण जे घडत असतो आपण कुणाकडे तरी बघून घडत असतो की जसं की एखादी सून सासूबाईंनी जो काही वारसा म्हणजे सासूबाईंनी ज्या जबाबदाऱ्या पार पाडल्यात त्या आपण मला पाडायच्या आहेत कारण सासूबाईंनी ती जबाबदारीची किल्ली आपल्याकडे दिलेली असते सगळ्याच स्वरूपात म्हणजे ती काही तिजोरीची असू देत किंवा बाकीची. तर तुम्हाला सॉरी जरी म्हणायचं असेल तर तुम्ही कुणाला म्हणाल आणि धन्यवाद जरी द्यायचा असेल तर कुणाला द्याल? कारण सॉरी म्हणायचं म्हणजे तुम्ही सगळ्यांनाच म्हणते कारण थोड्याफार चुका होते आणि सगळ्यांना धन्यवाद देते आणि सगळ्यांनी मला सपोर्ट केली. भाऊजी तुम्ही कुणाला सॉरी म्हणणार आहात आणि कुणाला धन्यवाद देणार आहात? घाबरून आमच्या ताईसाहेबांना म्हणू नका काय नाही आम्ही काही म्हणणार नाहीये तुम्हाला. आजपर्यंत म्हणजे प्रत्येक माणूस जोडत गेलो सर्वच व्यक्तींचा सपोर्ट मिळाला चांगली गोष्ट. तुम्हाला सॉरी म्हणायची गरज कोणाला तुमच्याकडून कोणाकडून काही तक्रार नाही कोणाची इच्छा आहे सॉरी वगैरे म्हणून घ्यायची दोघांकडून नाही ना? ठीक आहे धन्यवाद. तर त्यांनी ऑलरेडी बोललेलेच आहेत. तर हे सगळं म्हणजे हाय कोलावायचा कार्यक्रम झाला म्हणजे शेवटचं हे जे गणित होतं ठीक आहे म्हणजे आजपर्यंत काही गोष्टी कळत नकळत चुकलेल्या असतात त्याच्याबद्दल सुद्धा हे आपण ऋण म्हणून एक कार्यक्रम म्हणजे छोटासा आपण घेतलाय. सगळ्याजण पुन्हा आपण म्हणजे पूर्ववत स्थितीवर येऊन आणखी एक म्हणजे दोघांसाठी आपण एक लव्ह गेम खेळणार आहोत. म्हणजे जसं लग्न झाल्यानंतर काहीतरी पाणी करतात त्याच्यामध्ये काहीतरी पैसे आवड्या टाकतात दोघांना शोधायला होतात तसा म्हणता येणार नाही पण एक आपण लव्ह गेम खेळणार आहोत जो की एकमेकांच्या आवडीनिवडी संदर्भात असणार आहे. तर पहिला प्रश्न आमच्या भाऊजींसाठी तुम्हाला आमच्या ताईंच्या काही म्हणजे आवडीनिवडी तुम्हाला कितपत माहित आहेत हे ह्या खेळातून आम्ही तपासणार आहोत. तर ताई तुम्ही बोलायचं नाहीये. तुमचं आमच्या ताईसाहेबांचा आवडता रंग कोणता तुम्हाला माहिती म्हणजे कधीतरी सांगितलं असेल की मला असं या रंगाची साडी आवडते तुम्ही घेऊन या किंवा मला ह्या लग्नासाठी ह्या कार्यक्रमासाठी ह्याच रंगाची साडी पाहिजे. लाल कलर. लाल कलर ताई साहेब बरोबर आहे. बरोबर आहे. बरं अरे बाबा टाळ्या आपण चांगली सक्रिय त्यांनी आपल्या बायकोची त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. कधी आमच्या ताईसाहेबांना हॉटेलला जेवायला घेऊन जाता की नाही तुम्ही? ठीक आहे वाढवा पण इतकं अगदी वगैरे वगैरे असं अगदी एखाद्या वेळेस वगैरे वाढवा. आमच्या ताईसाहेबांचा आवडता पदार्थ कोणता? बरोबर आहे का? तुम्ही नाही सांगितलं पण त्यामुळे तुमचा एक गुण गेलेला आहे. आमच्या ताईसाहेबांचा आवडता छंद कोणता म्हणजे काय आवडतं आमच्या ताईसाहेबांना? कारण स्त्रियांचा एकच छंद असतो काय नाही मला शॉपिंग करायची फक्त असं काही आहे का? ते म्हणजे साडी खरेदी असत म्हणजे ते शेल आषाढाचे शेल जे आले ते एक दोन दुकानाला विजिट दिली आणि खरेदी केली. बरोबर आहे. हे पण उत्तर अभिनंदन. काय चांगली आवडली म्हणजे आपली छान वाटलं आम्हाला. इथून पुढे अशी जपत राहा. आम्ही आधीमध्ये येऊ तशी चौकशी करायला जमताय की नाही कारण आता काय आपले म्हणजे नातेसंबंध फार चांगले जवळचे झाले. ताई साहेब आता प्रश्न तुमच्यासाठी आमच्या भाऊजींचा आवडता रंग काय? बरोबर आहे भाऊजी. आवडता पदार्थ? आवडता पदार्थ म्हटलं तर साधं जेवण लागतं. बर तसं वांग्याची भाजी वांग्याचं घरी कार्य हे मी आवड झालं. अपोजिट आहे इथे तर सगळं तुमचं म्हणजे जुळते ही चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी कारण तुम्हाला मटण आवडतं आणि तुम्हाला साधं जेवण नॉनव्हेज खातच नाहीत ना. चांगली गोष्ट आहे. दोघांनी पण एकमेकांची आवड निवड खूप चांगल्या पद्धतीने जपलेली आहे. अजून एक प्रश्न राहून गेला. छंद आमच्या म्हणजे भाऊजींचा कोणता आहे? छंद म्हटलं तर प्रवास करणे, पर्यटन स्थळे पाहणे, प्रवास माणसं जोडणे, शेती करणे. प्रवास ठीक आहे पण तुम्हाला कुठे त्या प्रवासात घेऊन जातात की नाही फिरायला वगैरे? तसं लहान मुलं होती ते मग कुठे नाही जायचं शिक्षण तरी 2-3 वर्षात नाही जात आपणही मागे लागायचं चला कुठेतरी घेऊन चला कुठेतरी मग जातील ते. ठीक आहे चांगली गोष्ट आहे अभिनंदन.
नमस्कार, मी वैशाली थिटे. अगदी देशमुखांच्या आणि आमची एक भिंत कॉमन आहे, त्यामुळे आमचा नेहमीच संपर्क असतो. इथं आम्हाला राहायला येऊन जस्ट एक वर्ष झालंय. नवीन घरी राहायला त्याचं म्हणजे सगळ्यात मोठं टेन्शन असते की शेजारी कशा राहील. पण मी राहायला यायच्या अगोदरपासूनच मला देशमुख वहिनींचा स्वभाव बाकीच्यांनी सांगितलं होतं की देशमुख वहिनींचा स्वभाव खूप चांगला आहे आणि तुमचं नशीब चांगलं की तुम्हाला खूप छान शेजारी मिळालेत आणि त्याचा अनुभव वर्षभर घेतेच आहे. मी स्वतः जॉबला असते तर त्यांची खूप मदत होते मला प्रत्येक गोष्टीला. आणि मला देशमुख वहिनीने एक सांगायचं आहे, त्या मला नेहमी सांगत असतात की आमचे भाऊजी त्यांना म्हणतात की आता मुलं मोठी झाली तर तू स्वतःची ओळख निर्माण कर. आमच्या ताई साहेबांच्या मैत्रिणीने एक खूप चांगला सल्ला दिलाय, कारण अगदी खरं आहे, स्त्री एक पूर्वीची संकल्पना आहे, चूल आणि मूल स्त्रीला एवढ्यातच फक्त गणलं जायचं. पण आता सध्या म्हणजे ती फक्त संकल्पना म्हणजे राहिलेली नाहीये, पण स्त्रीने कधी पण म्हणजे स्वतःला उंबरठ्याच्या बाहेर जाऊन स्वतःला कधी पण खुलतं करावं, मोकळं करावं, म्हणजे बाहेरचं जग कसं आहे हे पण बघावं अगदी. कारण पूर्वी फक्त चूल आणि मूल या संकल्पनेमध्ये स्त्रीला फक्त म्हणजे तो बांध घातला जायचा, तो आता बांध नाही. आणि स्वतः आमच्या भाऊजींनी म्हणजे त्यांना हा सल्ला दिलेला आहे किंवा अगदी योग्य आहे ते, कारण बाहेरचं जग कसं आहे स्त्रीने प्रत्येक वेळी म्हणजे कधी कुणावर कशी वेळ येते हे सांगता येत नाही, त्यामुळे हा अगदी योग्य आणि चांगला सल्ला आहे. आणि त्या सल्ल्याचा म्हणजे अगदी वापर आमच्या ताई साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. माझं नाव अश्विनी माने, मी तिथं शेजारीच राहते यांच्या. माझ्या मुलाला त्यांनी खूप म्हणजे खूप जीव लावून राहतात, इतकं की त्यांनी नसले ना त्यांनी त्याच्याजवळ इतका जीव लावून राहतो की खूप म्हणजे इतकं फ्रीली. आणि आमच्या दोघींचं म्हणलं तर खूप एकदम रिलॅक्स आणि मैत्रीसारखे संबंध आहे, त्यामुळं एकदम छान आहे. म्हणजे आमच्या ताई साहेबांबद्दल शेजारच्या स्त्रिया सुद्धा जेव्हा किंवा त्यांच्या मैत्रिणी म्हणता येईल शेजारच्या म्हणण्यापेक्षा त्यांच्या मैत्रिणी जेव्हा बोलतायत त्यांचा बोलताना सुद्धा कंठ दाटून येते, म्हणजे नक्कीच आमच्या ताई साहेबांचा स्वभाव फार मिळता जुळता आहे हे यातून दिसून येतं. खूप छान वाटलं मला सुद्धा ऐकून. नमस्कार, माझं नाव प्रियंका वसंत शिंदे. मी काकांना खूप छान आधीपासून ओळखते. काका खूप छान आहेत आणि आम्ही दोघे जण खूप मैत्रिणीसारखे राहतो. सारखं रात्रभर आम्ही बोलत असतो 12 वाजेपर्यंत. काकू आवडत नाही असं काकू आवडते. काकू आवडते मंगलचंद्रकांत देवते. आणि आम्ही शेजारी आहे, देशमुख कुटुंबही आमच्या शेजारी होते. त्यांचा खूप स्वभाव चांगला, मन मिळावू, एकमेकांना सहकार्य करणे, अगदी मुलांना रामन खूप आठवण येते ना. आता ते आम्ही ते इकडं आले आत्ता सध्या 1-2-3 वर्ष झालं. आम्ही पूर्वी त्यांचं घर होते ह्याला कोटीनगरला, तिथं खूप मन मिळावं आम्ही एकमेकाने एकमेकाच्या मनात घर राहत होतो आम्ही एवढं खूपच की माझ्या मुलीप्रमाणे आणि त्यांना त्यांच्या की मी आई याप्रमाणे मुलंही सगळे खूप आणखी मला खूप त्यांची आठवण येते. एवढं आठवण येते की बस नेहमी नेहमी आठवण येते. त्या पण मला फोन करतात, मी करते त्यांना. आणि दादांचा तर स्वभाव एवढा सुंदर आहे ना, एकमेकांना सहकार्य सहकार्य सगळ्यांना करायचं. खूप त्यांचा स्वभाव खूप सुंदर आहे. मी काय असतो म्हणजे काय शब्दात बोलू पण शकत नाही, एवढा सुंदर त्यांचा स्वभाव आहे. एकमेकांना सहकार्य खरं म्हणजे देशमुख कुटुंबियांकडून एक आपल्याला म्हणजे नक्कीच शिकायला मला आवडेल. किंवा मी सगळ्यांनाही म्हणेन की मगाशीच मी म्हणजे माझ्या भाऊजींकडून ऐकले की मला माणसं जोडायला आवडतात. किंवा ताई साहेबांनी सुद्धा आमच्या भाऊजींचा वारसा आमच्या ताई साहेब तशाच चालवतात, म्हणजे अगदी त्या पूर्वीच्या ठिकाणी ज्या राहत होत्या तिथून त्या घर सोडून आता इथे नवीन त्यांचं जे घर झालं इथे म्हणजे काही लोकांचं कसं असतं की तिथून घर सोडून येणार म्हणजे तर काही लोकांशी अगदी वैर वगैरे अशा गोष्टी असतात, पण आमच्या ताई साहेबांचं अजिबात तसं नाहीये. जिथे जातील प्रत्येक अशा मनात घर करून येतील, म्हणजे अगदी तिथली माणसं सुद्धा त्यांच्याबद्दल बोलताना त्यांचा कंठ दाटून येतोय याच्यापेक्षा अजून दुसरी म्हणजे चांगली गोष्ट काय असू शकते. तर काही घेऊन जायचं नाही आहे प्रत्येक म्हणजे माणसाला, प्रत्येकाने जीव लावायला हवा, माणसं जोडायला हवी आहेत. आणि हे देशमुख कुटुंबियांकडून खरंच शिकण्यासारखं आहे. तर खूप मी म्हणजे तुम्हाला मी धन्यवाद देते की खूप म्हणजे चांगलं वाटतंय मला तुमच्याकडून हा गुण. आम्ही सुद्धा नक्की शिकू, काही कळत न कळत आमच्याकडून पण काही चुका घडत असेल किंवा काही कुणाच्या बोलण्यातून, पण छान वाटलं मला एकंदरीत तुमच्या दोघाही पती पत्नींचा हा जो म्हणजे एक गुण आहे तो अगदी घेण्यासारखा आहे. तो सोहळा रंगला तो अत्यंत म्हणजे खूप छान होता, म्हणजे काही जणांची म्हणजे कंठ दाखवून आले, सुखादुखामध्ये जे काही क्षण आत्ताच होते धावून निघाले, खूप छान वाटलं एकंदरीत. अस्मिता विचारणे दोन सारीजकडून मी आमच्या ताई साहेब आणि भाऊजींना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांचा संसार एकमेकांच्या साथीनं असाच पुढे जाऊ देत आणि त्यांच्या संसाराची अशीच प्रगती होऊ देत.
हीच ईश्वरची आणि प्रार्थना आणि दूध सारीच आणि अस्मिता विजन कडून त्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. पुरुषोत्तमजी दूध सरांना मी विनंती करते की आमच्या भाऊजी आणि ताई साहेबांना त्यांनी पैठणी प्रदान करावी. काश्मीर गालीचे आहे, 10,000 खरेदीवर मिंक सिग्नेचर मिल्कचं ब्लँकेट आहे, 15,000 खरेदीवर सिग्नेचर मिल्कचं गालीचे आहे, 20,000 खरेदीवर 4,000 रुपयाचं गिफ्ट म्हणजे वेडिंग सेट आहे, म्हणजे सगळं सर्व आहे. असं छान स्कीम आहे. अजून रेट 50% सूट आहे, तर सर्वांनी त्याचा उपयोग जास्तीत जास्त म्हणजे फायदा करून घ्यावा. अजून त्याच्यासोबत आम्ही अर्थसहाय्य म्हणून समर्थ बँक अजून बजाज फायनान्स हे केलेलं आहे, तर त्याची बी तिथं सुविधा आहे, बँकेचे लोक ते तिथे आहेत, तर सर्वांनी यावं, तिथं फायदा घ्यावा. ज्याच्यामध्ये अनेक योजना ते राबवत आहेत, तर प्रत्येकाने या सेलचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. अस्मिता विजय आणि दूध सारीच्या वतीने मी देशमुख कुटुंबियांचे देखील या ठिकाणी खूप खूप आभार मानते, कारण त्यांनी हा कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानते. याबरोबर दूध सारीचे पुरुषोत्तम जे दूध ते स्वतःचे इतकं मोठं शॉप सोडून या कार्यक्रमाप्रसंगी आज आपल्याला त्यांची उपस्थिती खूप म्हणजे मोलाची आहे. त्यांनी सुद्धा ही उपस्थिती हा कार्यक्रम आणखी जास्त त्यांची उपस्थिती देऊन त्यांनी खुलवलेला आहे, त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. याबरोबरच आमचे अस्मिता विजयांचे धनंजयजी शिंदे सर हा कार्यक्रम घडवण्यामध्ये त्यांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे, तर त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानते. आणि या ठिकाणी आपली घरातली सगळी ज्या काही इथल्या महिला भगिनी आपली घरातली कामं सगळ्या गोष्टी सोडून या कार्यक्रमाला तुम्ही आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल सुद्धा मी अस्मिता विजन आणि दूध सारीच्या वतीनं खूप खूप तुमचे आभार मानते. आणि दूध सारीचं जे सेल चालू आहे प्लीज तुम्ही तिथे नक्की भेट द्या, व्हिजिट द्या आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी ज्या योजना चालू आहेत त्याचा लाभ घ्या अशी मी विनंती करते. धन्यवाद.